आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे कर्नाटकमध्ये राज्य विधानसभेत उद्या विश्वासमत प्रस्ताव सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आहे सत्तारूढ पक्षातर्फे सोळा बंडखोर आमदारांसोबत संपर्क साधून त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत सत्तेत कायम राहण्यासाठी सत्तारूढ पक्षाच्या किमान सहा बंडखोर आमदारांनी आपले राजीनामे परत घेणं आवश्यक आहे आसाममध्ये कायम असून राष्ट्रीय उद्यानात ऐंशी टक्क्यांपर्यंत पाणी भरलं आहे राज्यात पंचवीस जिल्ह्यांमध्ये चौदा लाखांपेक्षा अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहे पूर आणि भूस्खलनाच्या घटनेत सात लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण तसंच स्थानिक लोक मदत कार्य करत आहेत बिहारच्या पूर्व आणि पश्चिम चंपारण कटिहार मुझफ्फरपूर भागलपूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये पाणी परिस्थिती चिंताजनक आहे काल रात्री उशीरा कोसी धरणाचे सर्व सुरक्षा दरवाजे उघडण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत देशात विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची समीक्षा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे या परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत केसी बडावी यांची राज्य काँग्रेस विधानसभा नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारी अध्यक्ष म्हणून डॉ नितीन राऊत बसवराज पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन हे असतील तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आठ कोटी पंधरा लाख पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी रोपांची लागवड करण्यात आली असून लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नऊ लाख बहात्तर हजार एकतीस वृक्ष लावण्यात आले आहेत नागपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन हजार दोनशे बावन्न प्रकरणं निकाली निघाली यात त्रेचाळीस वर्ष जुन्या फौजदारी प्रकरणाचा सुद्धा सामंजस्यानं निपटारा करण्यात आला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा खिताब रोमानियाच्या सिमोना हॅलप हिनं पटकावला काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला सहा दोन सहा दोन अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि संपल इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार